नमस्कार शेतकरी मित्रांनो कांद्याचे बाजारभाव खूप मोठ्या प्रमाणात सध्या कमी झालेले आहेत आणि कांद्याला किमान दर मिळावा यासाठी कांदा उत्पादक संघटनेकडून लोक चळवळ उभा केली जात आहे आणि मित्रांनो यासाठी आज आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर जी बाजारपेठ आहे ती म्हणजे लासलगाव आणि याच बाजारपेठेमधून आज या लढ्याला सुरुवात ही केली गेली आहे तर नेमकी काय आज महत्त्वाची बातमी आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेऊयात मित्रांनो कांद्याचे दर हे अनिश्चित असले तरी उत्पादनासाठी मात्र खर्च हा अनिवार्य आहे शिवाय आत्तापर्यंत कांदा दराचा लहरीपणा शेतकऱ्यांच्याच अंगलट आलेला आहे यंदाही खरिपातील कांद्याची आवक सुरू असताना सरासरीप्रमाणे दर मिळाला पण उन्हाळी कांद्याची आवक सुरू होताच दर कवडीमोल झाले आहेत त्यामुळे दुहेरी संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आता कांदा उत्पादक शेतकरी संघटनाच मैदानात उतरली आहे केवळ घोषणाच नाही तर अंमलबजावणीसाठी बाजार समितीमध्ये दाखल झालेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधून दरात कशी सुधारणा केली जाईल याबाबत मत जाणून घेतले जात आहे कांदा दराला घेऊन शेतकऱ्यांच्या मनात काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न संघटनेच्या माध्यमातून केला जात आहे कांद्याला किमान दर मिळावा यासाठी कांदा उत्पादक संघटनेकडून लोकचळवळ उभा केली जात आहे लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा मार्केट मार्केटसाठी आशिया खंडात पहिल्या क्रमांकावर आहे त्यामुळे कांद्याला किमान दर मिळवून देण्याचा लढा येथूनच सुरू करण्यात आला आहे त्याच अनुषंगाने महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भारत दिगोळे यांनी लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत भेट देऊन बाजार समिती प्रशासन व्यापारी शेतकऱ्यांशी संवाद साधत कांदाबाबत कशी सुधारणा करता येईल याबाबत चर्चा केली कांदा दरातील फटका ग्राहकापेक्षा शेतकऱ्यांनाच बसत आहे एकीकडे एक उत्पादन खर्चात वाढ आणि दुसरीकडे दरात घट अशा दुहेरी संकटात शेतकरी आहे त्यामुळे कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून दुसऱ्या बाजूला लोडशेडिंग चालू झाले असून त्यामुळे कांद्याचे पीक शेतात जळून चालले असून दिवसेंदिवस बाजार समिती कांद्याचे बाजारभावही कमी होत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही भरून निघत नसल्याने शेतकऱ्यांचे यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे कांद्याला उत्पादन खर्चापेक्षा जास्त दर कसे देता येतील याबाबत चर्चा करण्यात आली आहे कांदा उत्पादक शेतकरी संघटना आणि बाजार समिती प्रशासनाच्या बैठकीनंतर संघटनेने घेतलेल्या विषयाला योग्य दिशा मिळेल अशा असा आशावाद सध्या आहे मित्रांनो आपल्याला माहीत आहे लासलगाव बाजार समितीच्या दरावर सर्व काही अवलंबून असतं लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती ही कांदा मार्केटसाठी प्रसिद्ध आहे देशात नव्हे तर आशिया खंडात सर्वाधिक कांद्याची उलाढाल ही याच बाजार समितीमध्ये होते शिवाय येथील दरावरच अन्य बाजारपेठेचे दर हे ठरले जातात त्यामुळे या बाजार समितीने पुढाकार घेऊन कांद्याचे बाजारभाव वाढवून द्यावे याबाबत बाजार समितीला महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया भारत दिवळे यांनी दिली आहे गेल्या अनेक वर्षापासून कांद्याचे दर एका रात्रीतून कमी जास्त होतात यावर आता काहीतरी तोडगा काढला जाणार आहे तर मित्रांनो आज आपल्याला लक्षात आलं असेल की लासलगाव बाजार समितीमध्ये राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांशी व्यापाऱ्यांशी तसेच बाजार समिती प्रशासनाशी संवाद हा राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे संस्थापकाध्यक्ष भारत देगोळे यांनी साधला आहे आणि मित्रांनो विषय महत्त्वाचा आहे की कांदा दर हे कसे आपल्याला आणखी वाढवता येतील संदर्भात त्यांनी चर्चा केलेली आहे तर मला आपल्याला एकच सांगायचं आहे की आपण सर्वांनी जी काही आपली राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आहे या संघटनेला पाठिंबा हात दिला पाहिजे कारण मित्रांनो जर संघटना मजबूत असेल शेतकऱ्यांचे प्रश्न हे लवकर सुटण्यास मदत होते कारण संघटना ही मजबूत हवी त्यासाठी आपण सर्वांनी संघटनेला पाठिंबा हा आपला दर्शवा तर धन्यवाद मित्रांना आपण माझा व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा